आज आपण कसबा तारेचा आठवडी बाजार बघणार आहोत. तर बघा, या आठवडी बाजारातून जाताना पहिल्यांदाच आपल्याला मच्छी मार्केट लागतं. तर हे बघा, सगळी इथं सगळ्या प्रकारचे मासे किंवा सुके मासे सगळे मिळतात. आणि त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर इथंच पहिल्यांदाच कांदा बटाट्याचं दुकान लागतं. तुम्ही बघू शकता इथं 5-6 दुकान झाली की इथं आपल्याला कांदा बटाट्याचं दुकान दिसेल. हे सगळं आहे मच्छी मार्केट. आणि त्याच्यानंतर आपल्याला चप्पलचा स्टॉल मिळालेला आहे. चला तर मग अजून जरा पुढे जाऊया. आणि पुढे गेल्यानंतर इथं बघू शकता लसणाचं एक दुकान लावलेलं आहे. तर बघा, हे दिवाळीचे दिवस आहेत आणि जे दिवाळीसाठी साहित्य लागतं, म्हणजे जे आपल्याला फराळ बनवण्यासाठी किंवा डेकोरेशन, परत लहान मुले किल्ला बनवतात त्यांच्यासाठी सैनिक, हे ते आज सगळं बाजारात आलेले आहेत. झेंडूची फुलेसुद्धा बाजारात आलेली आहेत, ते आपण बघणार होतं. तर बघा, इथं कडधान्य, डाळी आणि तांदूळ सगळ्याचं दुकान आहे. त्याचबरोबर इकडं आहे तंबाखूचं दुकान. आणि इथं बघा, इथं आहे हे किराणाचं सगळं सामान. तर बघा, इथं पर्णा हाय करत आहे, ही आहे माझी मम्मी. आणि या इथं मेल मेकर घेत आहेत, म्हणजे सोयाबीन घेत आहेत. तर बघा, इथं सोयाबीन घेतलेले आहेत. आणि हे काका दर गुरुवारी इथं बाजारात बसतात आणि खूप स्वस्त असतात. आता आपण पुढे जाऊया. तर त्यांच्यासमोर हे बघा, इथं पण रांगोळीचं सगळं साहित्य, त्याचबरोबर फराळाचं साहित्य मिळतं. आणि इथं तुम्ही बघू शकत असाल की मी मगाशी सांगितलं होतं तसं इथं हे सैनिक पण विकायला आलेले आहेत. तर हे फक्त 10 रुपयाला सैनिक आलेले आहेत. आणि थोडंसं पुढं गेलं की इथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्याखाली हे आजोबा दर गुरुवारी बसतात. तर त्यांच्याकडे खोबरेल तेल किंवा आपलं जे खाण्याचं तेल असतं ते मिळतं, ते खूप स्वस्त दरात असतं. तिथून पुढे गेल्यानंतर इथं चप्पलचं दुकान आणि ही मारुती मंदिराच्या पाठीमागची बाजू. आणि हा आपल्याला गाडा दिसतो, तो पाणीपुरीचा दररोज असतो. त्याचबरोबर तिथं चप्पलवाले आजोबा बसलेले असतात चप्पल शिवण्यासाठी. आणि कपड्यांचं एक स्टॉल लागलेला आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला सगळं भाजीपाला सगळा मिळतो. आणि या दिशेनं आपण गेलो की इकडं मारुती मंदिराच्या पुढच्या बाजूला आपल्याला जायला होतं. तर बघा, या काकीने मला बोलवून घेतलं आणि म्हणलं की मलासुद्धा व्हिडिओमध्ये घे, म्हणून मी यांना घेतलेला आहे. तर बघा, हे तर यांच्याकडे हे 10 रुपयाला पावसाळ होती भिंडी. आणि सगळ्या भाज्या कोथिंबीर आहे. तर बघा, हे दादा कोथिंबीर पेंटिंग होती बघा. दिवाळीचे दिवस आहेत आणि फुले सुद्धा आहेत. 20 रुपयाला 1/2 किलो अशी फुले होती. आणि तिथून पुढे गेल्यानंतर बघा, मारुतीच्या मंदिराच्या समोर गेल्यानंतर इकडं हे मी मारुतीच्या मंदिरातून शूटिंग केलेलं आहे. तर इथं बिस्किटांचा, म्हणजे खारे बिस्किटांचा एक स्टॉल लागलेला आहे. त्याचबरोबर इकडून पुढे हे सगळं, म्हणजे इथं वर्ण विकतात दर गुरुवारी. त्याचबरोबर इथं केळी, त्याचबरोबर आपल्याला चुना आणि पान जे लागतं ते इथं आहे. आणि त्याचबरोबर इथं बघा, मारुती मंदिराच्या दारात बरोबर हे सैनिक हे ठेवलेले आहेत. तर बघा, हे 10 रुपयाला आहेत. आणि इथं बघा, हे मामा आले होते, हे म्हणत होते की मला सुद्धा घ्या. तर ते कांडगावपासून आलेले आहेत. तर त्यांच्यासमोर इथं हा पण दुकान बघत असाल तर हे दुकान दररोज सुरू असतं. आणि इथं तुम्हाला जे लग्नासाठी बाशिंग वगैरे मिळतं लागतं ते इथं मिळतं. तर तुम्ही इथं नक्की भेट द्या. जर तुमच्या घरी लग्न वगैरे असेल तर तुम्ही इथं सगळं खरेदी करू शकता. आणि आता तिथून पुढे जाऊया. तर बघा, इथून पुढे सगळं कांदे बटाटे परत वेगवेगळ्या भाज्या आहे ते तुम्हाला सगळं मिळून जाईल. इथून पुढे जाऊया. आणि असं सरळ पुढे इथं तुम्हाला कप वगैरे मिळतील उजव्या बाजूला, जे आपल्याला बाजारला पिशव्या लागतात. खारे बिस्किट टोस्ट लागेल. आणि त्याच्यानंतर इथं आली कसबातरीची ग्रामपंचायत. आणि त्याच्यासमोरच इथं बघा, इथं एक दुकान आहे. तर इथं लोणची, पापड, सांडगे हे सगळं मिळतं. आणि त्याचबरोबर हे खूप कमी दरात मिळतं. आणि सगळ्या प्रकारचे पापड, सगळ्या प्रकारची लोणची, त्याबरोबर चटण्या,
मूळ आलेली कडधान्य हे सुद्धा इथं मिळतं. आणि त्याच्या पाठीमागच्याच बाजूला अनुबंधन शॉप आहे, तिथे पण आम्ही गेलो होतो. आणि तिथं बघा छान छान असे आकाश कंदील, आणि आता दिवाळी असल्यामुळे तिथं दिवाळीचं सगळं डेकोरेशनचं साहित्य आलेलं आहे, तर तुम्हाला ते सुद्धा दाखवते. आणि ते काका तुम्हाला माहिती सुद्धा सांगणार आहेत. चला बघू. बाजारपेठेत युवराज बावडेकर अनुबंधन स्टोअर कसबा तरळी ह्या नावाने दुकान स्टेशनरी आहे. पुढे दिवाळी आलेली आहे, दिवाळीच्या काय जी तुम्हाला आकाश कंदील किंवा पंत्या फटाक्या तेल साबण उठले जे काय लागेल ते आमच्याकडे अवेलेबल उपलब्ध आहे. जरूर भेट घेऊन जावी. तर बघा यांच्याकडे असे छान छान छोट्या मोठ्या आकाराचे सगळ्या साईजमध्ये तुम्हाला आकाश कंदील मिळतील. तर इथं बघा फटाके मिळतील. आणि जर तुम्ही इथं इतर वेळी वह्या पेन जरी खरेदी केलं तरीसुद्धा चालू शकतं, एकदम होलसेल दर आहे. आणि इथं बघा हे फटाके वगैरे दिवाळी असल्यामुळे इथं तुम्हाला सगळं मिळून जाईल. एकदा तुम्ही इथं नक्की भेट द्या. चला तर आता आपण पुढे जाऊ. तर इथं बघा तिथून पुढे गेल्यानंतर लगेचच हे फळांचं स्टॉल लागतं, एकदम स्वस्त असे इथं फळे मिळतात. आणि त्याचबरोबर आपण अजून एका दुसऱ्या दुकानात जाणार आहोत. चला तर तिथं पण जाऊ. फर्निचर कसबा तारळे तारळे कॉट गादी तिजोरी पल्यांग सोकेश पायाने रॅक तिजोरी होलसेल दरात मिळते. तर तुम्ही आता पुढे जाऊ. हा दररोज बाजारात बसताय? हा हा होलसेल दरात आहे. होलसेल रिटेल दोन्ही पण. आणि जवळ आहे शंकर भांडे भांडे दुकान आमच्या शेजारी आहे. तर बघा तिथून पुढे गेल्यानंतर सगळी भाजीचे फळांचे असे स्टॉल आहेत. आणि इथं बघा इथं सुद्धा कडधान्य असे बाजारात बसणारे, म्हणजे दर गुरुवारी हे कडधान्याची दुकान बाजारात बसतात. तिथे बघा तुम्हाला दुकानापेक्षा स्वस्त दरात इतर मिळतात. आणि ह्या भाज्यासुद्धा तुम्हाला 20 रुपयाला एक बुट्टी मिळू शकते. तर तुम्हाला सगळ्या बुट्ट्या मी विचारलं होतं तर 20 रुपयाला एक बुट्टी अशी मिळत होती. आता सगळे जाऊ. आणि इथं बघा इथं तर जवळच आपल्याला तारळ्याचं एसटी स्टँड लागणार आहे. आणि ही जी आहे ती शेतकरी आहे. ही आपल्या शेतातील भाज्या घेऊन येतात. तर तुम्ही यांच्याकडून एकदा नक्की खरेदी करा. तर इथं बघा मी ही हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा मी घेतलेली आहे. तर बघा एकदम समजदार असतो आणि नंतर माल सुद्धा चांगला असतो. तर तुम्ही इथं पण नक्की खरेदी करा. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर मी इथं रांगोळीच्या दुकानात गेले. आणि तिथं बघा दोन पंत्या घेतलेल्या आहेत. तर या पंत्या 15 रुपयाला एक आले होत्या. तर मी इथं दोन पंत्या घेतलेल्या आहेत आणि काही रांगोळ्या पण घेतलेल्या आहेत, म्हणजे पांढऱ्या आणि रंगीत रांगोळ्या घेतलेल्या. बाजार दिवशी काय काय होतं, तर थोडासा प्रमाणात स्वस्त पण आपल्याला माल मिळतो. त्याच्यामुळे जास्त करून बाजार घेतले. हा दिवाळीचा बाजार असल्यामुळे सगळं सगळं आपल्याला इथं बघा रांगोळीचं साचेसुद्धा मिळालेले आहे. त्याचबरोबर जे जे आपल्याला रांगोळी काढण्यासाठी परत घरची देण्यासाठी साहित्य लागेल ते आपल्याला या बाजारात सहज मिळून जातं. मी इथं दोन पंत्या घेतल्या आणि त्याचबरोबर मी रांगोळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत. तर इथं सगळ्या रंगाचे रांगोळ्या आहेत, त्याचबरोबर पांढरी रांगोळीसुद्धा आहे. तर हे काकासुद्धा आम्हाला माहिती सांगत होते. वडा बॉम्बे वडा कांदा भजी हॉटेलचं लक्ष्मी हॉटेल. त्याच्यानंतर आम्ही तर चिरमुरे सुद्धा घेतले. तर चिरमुरे 6 रुपये एक माप होतं आणि आम्ही तर एक माप चिरमुरे सुद्धा घेतलेले आहे. तर या जे दररोज बसतात, म्हणजे जे मारुती मंदिराच्या अलीकडच्या बाजूला जे झाड आहे त्या झाडाखाली आजी बसलेले असतात. तर हे बघा त्यांनी एक माप चिरमुरे दिलेलं आहे. त्यांच्याकडे फुटाणे शेंगदाणे सगळं सगळं मिळतं. तुम्हाला माहीतच असेल आसपासच्या गावात असाल तर. त्यानंतर 35 आहे, 15 रुपये भजी आहे, 25 रुपये जिलेबी आहे, 150 रुपये पेटी हे आहे, 75 रुपये झालं. दुकानाचा पत्ता वगैरे सगळं सांगा. हॉटेल गौरी हॉटेल
तर बघा त्यांच्याच बाजूला या काकी बसतात, तर यांच्याकडे पण बघा आपल्याला जे दिवाळीसाठी साहित्य लागतं ते यांच्याकडे आहे, म्हणजे चिवडा वगैरे बनवण्यासाठी. आता पुढे जाऊ. तर आम्ही चिडे आलो, त्याच्यानंतर आम्ही म्हणजे हरभरे फुटाणे घेतले. तर या पण काकांनी माहिती सांगितलेली आहे, तर ऐकू. गाव आमचे शिरसे संतोष एकनाथ लाड हे ब्रह्मा मेडिकल जिल्ह्याकडे बसतो आहे. आम्ही हरभरे पण 40 रुपये पाव किलो आहे, वट्टाने 40 रुपये पाव किलो, हे 50 रुपये पाव किलो आहे, चिलिंगी 50 रुपये पाव किलो, हलगा 40 रुपये पाव किलो आहे, चिरमुरी 6 रुपये मागतात, 25 रुपये पावतो, हे 30 रुपये पाव किलो आहे. पोस्ट बटर. तर तुम्हाला ताऱ्याचा आठवडी बाजार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.